श्री धुळदेव यात्रा कमिटी नजिक पिंपरी व हनुमान यात्रा कमिटी व ग्रामस्थ ग्रामपंचायत नजिक पिंपरी यांच्या वतीने श्री धुळदेव केसरी 2024 कुस्तीचे आयोजन केले गेले. या कुस्तीच्या मैदानासाठी बक्षीस क्रमांक 1 रुपये 1,51,000 रुपयाचे रोख पारितोषिक उद्योजक व समाजसेवक तसेच मोहोळ तालुका विधानसभेचे संभाव्य उमेदवार राजू खरे यांच्याकडून देण्यात आले. सध्या मोहोळ तालुक्यात राजू खरे यांना कर्तृत्व आणि दातृत्व या नावानेही लोक आता ओळखू लागले आहेत. कारण क्षेत्र कुठलेही असो त्या ठिकाणी पहिले नाव समोर येत आहे ते म्हणजे राजू खरे. या कुस्तीच्या माध्यमातून राजू खरे प्रथमतः पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे. नजिक पिंपरी या गावात कुस्तीच्या आराखड्यात दाखल होताच हालगीच्या तालावर कुस्ती व सात मंडळी व पंच कमिटी यांनी राजू खरे यांचं जंगी स्वागत करत सत्कारही करण्यात आला. त्यावेळी पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वामनदाता बंदपट्टे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी राजू खरे यांच्या हस्ते महिला कुस्तीच्याही कुस्ती लावण्यात आली तर प्रथम क्रमांकाच्या पैलवानांची कुस्ती खरे उपस्थित पार पडली. तसेच गावातील सरपंच सह ग्रामपंचायत सदस्य यांनीही राजू खरे यांचा सत्कार समारंभ करण्यात आला. यावेळी आपल्या गावावर कशा पद्धतीने अन्याय झाला याचा पाडा वाचत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला तर राजू खरे यांनीही आपल्या शैलीत मोहोळ तालुक्यातील जनतेच्या माध्यमातून हुकुमशाहीची राजवट मुळापासून उकळून फेकण्यात येणार असल्याचेही बोलले गेले. धावून येणारे आणि तळागाळातली जाण असणारे आदरणीय राजाभाऊ खरे साहेब यांचं आज आपल्या नजिक पिंपरी गावामध्ये आगमन झालं. माझी पण खूप दिवसापासून भावना इच्छा होती की भाऊ आमच्या गावाला एकदा भेट द्या. मी आमच्या बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं आमंत्रण देतं. भाऊला सांगितलं मला वेळ मिळाला तर येतो. मुंबईला माझे कार्यक्रम आहेत पण माझी बी इच्छा होती भाऊ एक ग्रामपंचायतला तुमचं पाहून लावलं. मी फक्त भाऊनं एक शब्द टाकला होता की भाऊ मला आजपर्यंत आमदार खासदार किती आलं गेलं मला त्याचं म्हणजे दिलं गेलं मी काल आमदार का पण तेच बोललो. ज्यावेळेला या मतदानाच्या रुपात आलं किती आलं किती गेलं पण गावासाठी तुमचं काहीच नाही म्हणलं. आज बी आमचं गाव बंपलं ते म्हणलं पाण्यासाठी. मग मी आम्ही असं करू तसं करू मागच्या लोकांनी केलं पण तुम्ही काय केलं तुम्ही काय तर शब्द द्या. मी त्यांना काल स्वतः म्हणजे आमदार साहेबाबरोबर बोललो होतो परंतु आजपर्यंत ज्यांनी काय केलं नाही मी फक्त भाऊना सांगितलं गावात एक फक्त मी एक लिस्ट दिली आणि संध्याकाळी 10 मला फोन केला की ती लिस्टची मला एक झेरॉक्स पाठव. त्यावेळेला मला 40 लाखाची 2 किलोमीटरची कामं दिली आणि कुठलंही पद नसताना केवळ एक लोकांच्या जीवाभावाची तळमळ की एक लोकांना काहीतरी मिळावं या हेतून एक धडपडणारा एक मोठा कार्यकर्ता आहे. आपण खरं त्यांच्या आपण एक देवत मानला पाहिजे त्यांना. आमदार असतील स्थानिक आमदारनं आजपर्यंत कुणाला काय दिलेलं नाही खासदारनं दिलेलं नाही. आज तर भाऊ तुम्हाला एक तळमळीनं सांगतो ह्या कालचा जो खासदार होता या आपल्या दलित वस्तीमध्ये खासदार नेतृत्वातून 3 हायमास्टर आलं होतं त्या हरामखोरानं काढून घेऊन घ्या म्हणजे काय त्यांची म्हणजे त्यांची कशाकडे बघून मतदान करावं. आणि म्हणून काल केवळ त्या गोष्टीमुळं अख्खं गाव विरोधात गेलो अख्खं गाव विरोधात. म्हणून देणाऱ्याच्या मागं आपण गेलं पाहिजे की एका शब्दाने आपल्याला चळत आज भाऊ नसायला आज उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला मी पाण्या टँकर देतो. परंतु का आजपर्यंत मी कितीतरी मागणी केली कालच्या आपले पालकमंत्र्यांनी पत्र दिलं भाऊ बाबा मला गावाची गरज आहे ग्रामपंचायत सरपंचाचं पत्र दिलं मला तात्काळ टँकरचे पाणी पाहिजे मला म्हणजे आता सही तास पण भाऊनं सांगितलं आज संध्याकाळी देऊ. मला जर आम्हाला जर त्यावेळेस त्यांनी सांगितलं असतं की आज संध्याकाळी देतो असा असा किंवा नसतो परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची जाण नाही जाण नसणारा जाण असणारा नेता आपल्याला असावा ह्या उद्देशानं भाऊ आज आपल्या ठिकाणी आलं. आम्हाला आपला कुठलाही कार्यक्रम असू वैयक्तिक कार्यक्रम असू द्या आपला सामाजिक कार्यक्रम असू द्या आज आपल्या गावाची एवढी मोठी कुस्त्याला फडवार नाही काय फूल लोक म्हणतात फुल नाही फुलाचं प्रकरण भाऊनं आज फुलंच दिलं फुलंच दिलं पाकळी नाही दिली. आणि असा आज जाण असणारा नेता आपली पण चर्चा झाली आमच्या फडात आले म्हणले गवळी साहेब सरपंच माझी इच्छा नव्हती पण भाऊनं मला माझ्या फडाला म्हणजे सहकार्य केलं म्हणजे कुठल्याही पद्धती न मागता भाऊला जाण आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात आपण भाऊच्या सगळ्यांनी पाठीमागं राहायचं आहे सगळ्यांनी येणाऱ्या गोष्टीत काही असू द्या निम्या रात्रीचं काही काम असू द्या भाऊ आपल्यासाठी आहेत आपणही त्यांच्यासाठी आपण जाणून या. म्हणून आपण आज आपल्या गावात नजिक पिंपरी ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं आज आपण भाऊचा जाहीर या ठिकाणी सत्कार करूया आणि त्यांचा सत्कार मी आपल्या गावचे माजी सरपंच बाळासाहेब पाटीलांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय राजाभाऊ खरे साहेबांचा सत्कार करा. ग्रामपंचायतच्या वतीनं माझा सत्कार म्हणजे समाजातील ज्येष्ठ म्हणजे सहकारी पूजन तात्या काळे या ग्रामपंचायतचे माजी सरपंच
बाळासाहेब पाटील, माझे सहकारी मित्र बाबळगावचे बाबळगावचे सरपंच दीपक गवळे, राम हिंगणीचे सरपंच संभाजी लिंगले, गोपाळपूरचे सरपंच अरुण बनसोडे, नगरपालिकेचे पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष वामनराव गणपट्टे, उपस्थित ग्रामपंचायतचे सदस्य, डेप्युटी सरपंच बांधवांनो, आज या कुस्तीच्या आखाड्याला भेट देण्यासाठी व एक कुस्ती शौकीन म्हणून माझे मित्र श्री पाटील साहेबांनी कुस्त्या ठेवल्या होत्या, त्या कुस्त्यासाठी खास उपस्थित राहण्याकरिता मी आज या नजीक पिंपरी गावामध्ये आलो होतो. बाबासाहेबाच्या जयंतीच्या मिरवणुकीला मी ग्रामीण भागात फिरत असताना नेमकं नजीक पिंपरीला यायच्या दिवशी मला मुंबईला बैठक लागली, त्यामुळे मी पूर्णचंद्रावांना सांगितलं की बाबा मला येता येणार नाही, पण मी पुढच्या काही काही कार्यक्रमाच्या निमित्तानं नजीक पिंपरीला भेट देईन. आणि आज कुस्तीच्या निमित्तानं मी आलो. पाठीमागे एकदा